छगन भुजबल जी एक जमाने में शिवसेना में थे, बाद में वो कांग्रेस में चले गए, फिर वो राष्ट्रवादी कांग्रेस एनसीपी में चले गए, और अभी वो अजित पवार ग्रुप में शामिल। अब उनका शिवसेना से और रिश्ता नहीं है। अगर कोई ये अफवाह फैला रहे हैं कि छगन भुजबल जी और शिवसेना के बीच में कोई गुप्तगू चल रही है, वो गलत है। ऐसी कोई बात छगन भुजबल और शिवसेना में नहीं चल रही है। शिवसेना का सब ठीक ठाक चल रहा है। हम माहौल बिगाड़ना नहीं चाहते। मैं बोला ना, एक जमाने में वो मुख्य जब शिवसेना में थे तो बहुत बड़े नेता थे, हमारे भी नेता थे। अगर वो पार्टी में बने रहते, किसी एक पार्टी में, चाहे शिवसेना हो चाहे कोई, जरूर मुख्यमंत्री बन जाते, जरूर बन जाते। आता बोल, राष्ट्रवादी आता प्रश्न तुम्ही विचारा, काय तुमचा प्रश्न आहे? सोबत हाँ बघा, हे कालपासून जोरात अफवा चाललेल्या आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक नेते, प्रमुख नेते छगनजी भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत। आता ही कोणत्या वाटेने येत आहे, त्या वाट का आम्हाला दिसली नाही कधी। छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेमध्ये होते, त्याला एक कालखंड लोटला, एक जमाना लोटला। छगन भुजबळ त्यानंतर काँग्रेस पक्षात गेले, छगन भुजबळ त्यानंतर शरद पवार साहेबांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बराच काळ राहिले, आणि सध्या ते अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे। असा त्यांचा मोठा प्रवास आहे, आणि त्या प्रवासामध्ये शिवसेना आता खूप मागे राहिलेली आहे त्यांच्या प्रवासात, आणि राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये। आपण जे म्हणताय त्या बातमीत आणि त्या अफवेत कोणतेही तथ्य नाही। छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही, झालेला नाही, होण्याची शक्यता नाही। कारण तरी आता स्वतःचा एक मार्ग निवडलेला आहे, त्यांच्या काही भूमिका आहेत, त्या भूमिकांशी शिवसेनेचा भूमिका मेळ खाणार नाही, हा पहिला प्रश्न। आणि छगन भुजबळ येणार, हा जाणार, तो येणार, अशा प्रकारच्या बातम्या उडवून पेरून अफवा पसरवून महाराष्ट्रात गोंधळ उडवायचा राजकीय दृष्ट्या। बाकी याच्या पलीकडे या बातमीला आम्ही काय महत्व देत नाही। छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणी भेटलेलं नाही, छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही, चर्चा झालेली नाही, चर्चा होणार नाही।